विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आता आपण मराठीच्या पुस्तकातील कणभर तिळ या कवितेचा वर्ग वर्गकार्य हा अभ्यास सोडवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला आता पहिला प्रश्न वाचा कोण ते लिही तिळाला पाहून हसणारे कोण हसलं तिळाला पाहून बरोबर वाटाणा फुटाणा आणि शेंगदाणा तिळाच्या बरोबर जाणारे कोण गेलं तिळाच्या बरोबर वाटाणा फुटाणा शेंगदाणा हलवा करणारी बरोबर ताई ताईने केला की नाही हलवा आता पान क्रमांक छप्पन वरचे पुढचे प्रश्न बघा का ते लिही वाटाणा फुटाणा शेंगदाणा हे तिळाला हसू लागले कारण कारण छोटासा तिळाचा कण भरभर कुठेतरी जात होता त्याला बघून वाटाणा फुटाणा शेंगदाणा हे हसू लागले वाटाणा फुटाणा शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले का बरं निघाले तिळाबरोबर कारण तिळ कुठे चालला आहे त्याला कोणतं काम आहे हे, हे बघण्यासाठी वाटाणा फुटाणा शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले ताई रुसून बसली कारण बरोबर कारण ताईला हलवा करायचा होता पण हलवा करण्यासाठी घरामध्ये तिळच नव्हते म्हणून ताई रुसून बसली वाटाणा फुटाणा शेंगदाणा घाबरून गेले कारण कारण शेगडी पेटलेली बघून वाटाणा फुटाणा शेंगदाणा घाबरून गेले आता पुढचा प्रश्न वाचा असे कोण म्हणाले बघा अ तिळा तिळा कसली रे गडबड कोण म्हणाला बरं असं बरोबर वाटाणा फुटाणा शेंगदाणा काम आहे मोठं मला नाही सवळ कोण म्हणाला असं बरोबर तिळाचा कण आलं लक्षात आता पुढचा प्रश्न बघा पाठातील गमतीदार वाक्य शोधून पाठीवर लिही आता उडत चा त्याने उदाहरण दिलेलं आहे जसे उडत चालले टणाटणा आता हे म्हणायला पण वाक्य गमतीशीर वाटतं की नाही तर अशी गमतीशीर वाक्य तुम्ही तुमच्या मनाने शोधायची आहेत हां याचं उत्तर मी स्क्रीनवर देणार नाही कारण की हे तुम्ही तुमच्या मनाने शोधायचे आहेत की तुम्हाला कोणती वाक्य गमतीदार वाटतात आणि मग ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत आता पुढचा प्रश्न वाचा हे चिन्ह असलेली पाठातील वाक्ये शोध आणि पाठीवर लिही आता हे जे चिन्ह आहे हे आहे उद्गारवाचक चिन्ह हा पुढे त्यांनी माहिती पण त्याची दिलेली आहे तर असं चिन्ह असलेली वाक्य आधी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि ती तुम्ही वहीमध्ये लिहा नंतर तुम्हाला मी स्क्रीनवर ही सगळी वाक्य देणार आहेच हां पण आधी तुम्ही प्रयत्न करायचा आहे पण या चिन्हाबद्दल काय माहिती दिली आहे ती आता आपण वाचूया वाच आणि लक्षात ठेव आश्चर्य नवल मनातील भावना प्रकट करताना या चिन्हाचा उपयोग केला जातो या चिन्हाला उद्गारवाचक चिन्ह म्हणतात अलक लक्षात तुमच्या की ज्यावेळेला आपल्या मनातील आश्चर्याची किंवा नवलाची भावना आपल्याला व्यक्त करायची असते त्यावेळेला आपण ते वाक्य लिहिल्यानंतर उद्गारवाचक चिन्ह लिहितो तर आता ही वाक्य मी तुम्हाला स्क्रीनवर नंतर लिहून देणार आहे पण तुम्ही ती वाक्य कवी आधी शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आता पुढे काय लिहिलं आहे बघा उच्चारांची गंमत आधी सावकाश म्हण वेग वाढवत म्हण काय गंमत होते ते सांग आता पुढे तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत ती वाक्य तुम्हाला आधी सावकाश म्हणून बघायची आहे मग वेग वाढवत म्हणजे थोडंसं फास्ट म्हणायची आहे आणि मग काय गंमत होती आहे ते बघायचं आहे बघा त्यातलं अ काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले आता हे वाक्य तुम्ही भरभर म्हणून बघा त्याची काय गंमत होते ती तुमची तुम्हाला लक्षात येईल आता पुढचं आ कच्चा पापड पक्का पापड बघा आता हे फास्ट जर म्हणायचं ठरवलं तर कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड असं फास्ट म्हणायचं मग काय गंमत होते थोड्या वेळाने ती बघा नंतर चार कचोऱ्या कच्च्या चंदू चार कचोऱ्या पक्क्या पक्क्या कचोऱ्या कच्च्या चंदू कच्च्या कचोऱ्या पक्क्या बघा आता ही दोन मोठी वाक्यं बरं का ती भरभर भरभर भर म्हणून बघा आणि मग काय गंमत होते ते, ते बघा म्हणता म्हणता काय होतं वाक्यामध्ये आपोआपच थोडासा बदल होतो आणि आपण वेगळंच काहीतरी गमतीशीर वाक्य म्हणायला लागतो तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो आता हा जो कणभर तिळ या कवितेचा स्वाध्याय आहे याची उत्तरं तुम्हाला स्क्रीनवर मी देणार आहेच पण तुम्ही शक्यतो ती मनाने लिहिण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे आलं लक्षात तर हा या कवितेचा वर्गकार्य अभ्यास तुम्हाला सोडवायचा आहे